लोकसभेची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे कल आपल्याले. अर्थात मिझोरामचा कल हा उद्या येणार आहे. तेलंगणा हे काँग्रेसकडे गेलेलं आहे, मात्र छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचे कल आहे ते बहुमताकडे भाजपकडे आहे. आणि आता जे माझे आपण मागे पाहतो हे सगळे राजस्थानचे व्यापारी आहेत किंवा राजस्थानची लोक आहेत. मतदानाला तिकडे गेले, त्यांचं मूळ गाव राजस्थान मध्ये आहे. राजस्थान मध्ये भाजपचं सरकार आल्यामुळं पुण्यामध्ये जे स्थित असल्याने त्यांनी इतका आनंद जल्लोष साजरा केलेला आहे. भाजप राजस्थान मध्ये भाजपला यश मिळालेलं आहे आणि काँग्रेस पिछाडीवर आहे. अत्यंत मी सर्व राजस्थानची जनतेला मी अभिनंदन करतो की आज आमचं आपलं सरकार भारतीय जनता पार्टीचे सरकार आलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व राजस्थानची जनतेचा हार्दिक अभिनंदन करतो. आमचं मूलभूत प्रश्न होते भ्रष्टाचार, पाण्याची समस्या. केंद्राने एवढं मोठ्या प्रमाणात निधी देऊन सुद्धा आमच्या काँग्रेस सरकारने ते न वापर करता पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता. त्यानंतर पेपर लीक हे बरेच मोठे प्रश्न होते. आमच्या राजस्थानमध्ये आता भाजपा सरकार आल्यामुळे सर्व प्रश्न सुटतील आणि जनतेला कुठेतरी आता मनातलं सरकार आलेलं आहे, त्यामुळे त्यांना आपलं सरकार वाटतंय. आम्ही पुणे शहरातनं जवळजवळ 25,000 आमच्या राजस्थानी समाज आहे तिथे जाऊन मतदान केलेलं आहे, त्यामुळे त्याच्या मतदानाच्या टक्केवारी आहे तो निश्चित वाढलाय तिथे. आणि त्यामुळे आमच्या राजस्थानमध्ये हा भाजपचं सरकार आलेलं आहे. मी मनापासून सर्व आम्ही आज इथे आनंद उत्सव साजरा करतोय, त्यामुळे सर्वांचा हार्दिक अभिनंदन. मोदींचा करिश्मा कायम राहिला या सुद्धा हिंदी पट्ट्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोदी आहे तो गॅरंटी आहे असा काही हॅशटॅग पण चालला होता. मोदींवर पुन्हा इतका विश्वास दाखवलेला आहे, त्याच्याबद्दल काय राजस्थान प्रसिद्ध? राजस्थान असो किंवा देशातली राजस्थान असो किंवा देशातला कुठली स्टेट असो, संपूर्ण राजस्थान असो किंवा कुठली स्टेट असो, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जे आहे संपूर्ण यश यापुढे भाजपलाच मिळत जाईल असा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विश्वास व्यक्त करतो. मोदींनी जे कार्य केलेलं आहे मागील 9 वर्षामध्ये लोकसभेमध्ये जे पंतप्रधान जे आपले पंतप्रधान पदावर राहून त्यांनी जे देशाचं विकास संपूर्ण जगामध्ये जे देशाचं नाव पोहोचवलेलं आहे हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहे. आणि मोदीच हे कसे नेते आहेत हे सर्वांना सोबत घेऊन जाऊन आणि सगळ्यांचा विकास आणि सर्वांना न्याय मिळवून देतील असे एकमेव आपले हे राष्ट्रीय नेते आहेत. काँग्रेसला मतदान करावं किंवा आता काँग्रेस सुद्धा देखील पुढे चांगलं काम करते एक विश्वास घेते, मात्र गेहलोत सरकारला विश्वास न देता मोदींवर एकदा विश्वास दाखवलाय. एकदा पॅन मोटरमध्ये पेपर लिकिंग झाले, परत पाण्याची समस्या मजबूत आहे राजस्थानला, परत सुविधा काहीच नाही, पैसे देऊन तरी काम होत नाही, त्याच्यामुळे हे सगळं फेर आलाय. मोदी सरकार काम करेल, गव्हर्नमेंट भाजपचे गव्हर्नमेंट काम करेल, आम्हाला गॅरंटी ते काम करतील. 5 वर्ष दाखवणार आहे आणि पुढे पण 5 वर्ष ते येणार आहे, बीजेपी येणार आहे. पुन्हा एकदा बीजेपी येणार आणि मोदींनी त्याचे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती ज्या राजस्थानी लोकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. काँग्रेसला कुठे काँग्रेस कमी पडतात किंवा मोदी तशी कुठली योजना आहे जे राजस्थानच्या भविष्याच्या फायद्यात घेऊ शकतो? काँग्रेस राजस्थानमध्ये सगळीकडेच कमी पडली आणि राजस्थानचे लोकांनी मोदीजींना पूर्ण बहुमत दिलं आहे आणि मोदीजी पूर्ण विश्वास दाखवलाय आणि मोदीजी ते विश्वास पूर्ण करतील असे आमचे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे राजस्थानी बंधू, पुण्यात राहणारे राजस्थानी बंधू, तिथून पुण्याहून पहिली राजस्थानी आघाडी जे अध्यक्ष आमचे सुनील गेलो झाल्यानंतर आम्ही राजस्थानला ट्रेनने गेलो. 600 लोकांना मी स्वतः मॉनिटरिंग करत होतो आणि परत येताना 3,000 लोक त्या ट्रेन मधून चालले. तो गॅरंटी असं म्हणत पुण्यातील जवळपास 25,000 हून अधिक जे मतदार आहेत जे पुण्यात स्थित आहेत ते राजस्थानला जाऊन भाजपला मत करून आज विजयाचा आनंद उत्सव साजरा करत आहेत. कॅमेरामॅन पियुष साहेब, प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रमाण.